सह्याद्रीची उंची म्हणजे तिकडे नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लक्षवेधी ठरली ती एक आई. आपल्या लहानग्या बाळाला नागपूर विधान भवनात घेऊन आलेली ही आई नेमकी आहे तरी कोण, पाहूया त्यावरचाच हा खास रिपोर्ट. अडीच महिन्यांच्या बाळासह आमदार अधिवेशनात, तान्हुल्या बाळाला घेऊन सरोज अहिरे विधिमंडळात. हिवाळी अधिवेशनातल्या लक्षवेधी अहिरे. आपल्या अडीच महिन्यांच्या लहानग्या बाळाला घेऊन नागपूर विधान भवनाच्या पायऱ्या चढलेली ही आई म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे वाघ. गेल्या 30 सप्टेंबरला त्या बाळंत अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन झाल्या. एकीकडे प्रशंसक या आपल्या लहानग्या बाळाची संगोपनाची काळजी, तर दुसरीकडे आमदार म्हणून मतदारांचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी. त्यामुळे तान्हुल्या बाळाला सोबत घेऊनच त्यांनी थेट नागपूर गाठलं. अर्थात पती डॉक्टर प्रवीण वाघ आणि सासूबाई कल्पना वाघ देखील त्यांच्यासोबत आले होते. महिला आमदारांच्या लहान मुलांसाठी नागपूर विधान भवनाच्या आवारात बाल संगोपन केंद्र सुरू करण्यात आलंय. पण प्रशंसक फारच लहान असल्यानं पती प्रवीण वाघ यांच्याकडे त्याला सोपवून ही माऊली विधानसभेत पोहोचली. मतदार संघाचे, राज्याचे, काही महिलांचे काही महत्वाचे प्रश्न आहेत आणि ती मांडण्याची संधी ही आम्ही फॉलोअप तर मंत्री महोदयांकडे करतच असतो, पण राज्यस्तरीय हे सभागृह सर्वोच्च सभागृह आहे आणि इथे मांडण्याची संधी मिळत असते. काही चांगली भाषण ऐकायची, लोकांचे प्रश्न ऐकण्याची, समजण्याची, उत्तरं मिळण्याची ही संधी असते आणि त्यासाठी मी माझं बाळ लहान असल्यामुळे त्याला इथे घेऊन आलेली आहे. आपल्या बाळासोबत अधिवेशनाला आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या दालनात बोलावून घेतलं. त्यांचं खास कौतुकही केलं. या निमित्तानं मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी आमदार अहिरेंनी साधली. तान्हुलं बाळ आणि मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवणं अशा दोन्ही जबाबदाऱ्यांना एकाच वेळी न्याय देणाऱ्या या आमदार माऊलीला लाख लाख सलाम. गणेश कवडे, योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर.